नमस्कार, मी शुभांगी। माझ्या सोबत रहा अपडेट आणि हो, SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। जुना बुधगाव रोड संभाजीनगर येथे आमदार फंडातून चालू असलेले रस्त्याचे काम नागरिकांनी आज बंद पाडले। सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप करत नागरिकांनी सदरचं काम बंद केलं आहे। जुना बुधगाव रोड संभाजीनगर येथे आमदार फंडामधून चालू असलेले रस्त्याचे काम नागरिकांनी आज बंद पाडले। सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप करीत नागरिकांनी सदरचे काम बंद पाडले। यावेळेस या भागामध्ये आमदार फंडामधून काम सुरू आहे। वेळोवेळी या भागातील नागरिकांनी WTOच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून होणारे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचं आपल्या निवेदनाद्वारे अधिकारी यांच्यासमोर कैफियत मांडली होती, पण कोणतीच दखल न घेता सदरचे काम हे चालू असल्याने नागरिकांनी हे काम बंद पाडून कॉन्ट्रॅक्टरला काय यादीत टाकावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली। सदरच्या कामाची चौकशी व्हावी, तसंच जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली। यावेळी या भागातील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जुना बुधगाव रोडला प्रभाग क्रमांक 12 आमदार की फंडातनं ही रोड चालू आहे। आता ज्येष्ठ रोड झाला आहे, ह्यो रोड बघितला तर पूर्ण हातानं रोड निघत नाही आणि ही सगळी पूरपट्टा एरिया आहे। मागच्या इथं पूर आलता आणि एक तर रोड इथं वाल्यात 30 आज रोड वाल्यात, ते पण सगळं निकृष्ट दर्जाचे रोड वाल्यात। मी गेले 3-4 झालं मागं लागलो आहे की कलेक्टर साहेब, आयुक्त साहेब, ही सगळ्यांनी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। आज सांगलीतले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ही सगळे पूर्ण म्हणजे निकृष्ट दर्जाचे काम करतात, यांना सगळ्यांना काळ्या यादीत घातली पाहिजेत। साहेब, आज रोड बघितला ना, पूर्ण हातानं रोड निघतोय, या अशा पद्धतीने रोड केलं आणि इथल्या स्थानिकांचं पण तुम्ही ऐका कशा पद्धतीनं ते करायला। नाही, मी आत्ता इथं आलेला की नाही, त्यांनी इथं पळूनच गेले, मी आल्यावर इथं काम झाले म्हणले आणि पळून गेले इथनं। मी आता आमदार साहेबांना फोन केला, साहेब ही अशा पद्धतीने चुकीत चाललं आहे काम आणि तुम्ही इथं लक्ष घातलं पाहिजे म्हणून, का तर ही काम परत होणार नाही आहेत, 10-20 वर्ष परत ही काम होणार नाही आहे। एक तर व्हायला तर चांगल्या पद्धतीनं काम होते।